दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरचा हा परिसर गेल्या काही वर्षात हा परिसर न राहता असामाजिक तत्वांचा जणू अड्डाच बनलाय. त्यात प्रमुख भूमिका बजावत आहेत इथले फेरीवाले. या फेरीवाल्यांना महापालिका आणि पोलिसांचं अभय आहे. काहीशा चिरिमिरीसाठी महापालिकेच्या कर्मचारी आणि मुंबई पोलिसांनी जणू इथे नियम गुंडाळूनच ठेवलेत. फेरीवाल्यांप्रमाणेच भिकारी गर्दुल यांनीही या परिसराचं वातावरणच बिघडवून टाकलंय. रस्त्यावर दुतर्फा पार्किंग ही मोठी समस्या बनली आहे. हा परिसर खरं तर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय, पण इथली परिस्थिती बघितल्यावर ही घोषणा आहे की उगाच थाप मारली आहे असा आपला समज होतो. पोलिसांनी या भागात सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. सीसीटीव्ही हा त्यावर प्रथमोपचार ठरू शकतो, पण काही खासगी दुकानांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे वगळता पोलिसांची यंत्रणा नाही. फेरीवाले आणि असामाजिक तत्वांकडून चिरिमिरी उकळताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित होऊ या भीतीनं मुंबई पोलीस काय किंवा महापालिका अधिकारी हा प्रथमोपचार करू इच्छित नाही. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे, विद्यमान आयुक्त अजॉय मेहता, अतिरिक्त आयुक्त, पोलीस उपायुक्त, राजकीय पक्षांचे नेते यांनी वेळोवेळी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाहणी केली आहे, पण समस्या जैसे थे. हा मेजर पोलिसांचा, बीएमसीचा, हा दोघांचा एकत्रपणे क्रिएट झालेला हा प्रॉब्लेम आहे. सध्या अशी परिस्थिती आहे दादरमध्ये की या फेरीवाल्यांच्या अगेन्स्ट कोणच काय आवाज उचलत नाही. कोणाची काहीच ॲक्शन घ्यायची कोणाला काय वाटतच नाही. सामान्य नागरिक फार त्रासलेले आहेत. दोन इन्सिडन्ट्स पाठोपाठ झाले जी आग लागली आणि हे असे पुढे अनेक इन्सिडन्ट्स होत राहणार आहे. अजून रस्त्यावर म्हणजे आता फक्त आम्हाला थोडीशी चालायला जागा, तीही थोड्या दिवसात बंद होईल जर हे प्रशासनाने वेळेत जागे नाही झाले आणि ह्याच्यावर योग्य ती कारवाई नाही केली तर. 5-10 वर्षापूर्वी बघितलं तुम्ही तर जे फेरीवाले होते त्यांची संख्या 10-10 पट वाढलेली आहे आणि 10 पट जे फेरीवाले वाढलेले आहेत ते सगळे पोलिसांनी आणि बीएमसीच्या आशीर्वादाने बसलेले आहेत. आम्हाला लोकल जो फेरीवाला आहे त्याचा त्रास काही नाही आहे. लोकल जो फेरीवाला आहे तो समजून जाऊन धंदा करतो, पण जे बाहेरच्याचं वाढलेले आहेत, हे म्हणजे जे पोलिसांनी बसवलेले आहेत का कोणीही बसवलेले आहेत, त्यांचा जबरदस्त त्रास आहे. पोलीस आणि महापालिकेचे या समाजकंटकांशी थेट लागेबांधे असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करत आहेत. याच्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून मी स्वतः जॉईंट मीटिंग सिनियर पी आय शिवाजी पार्क, सिनियर पी आय दादर पोलीस स्टेशन आणि वॉर्ड ऑफिसर जॉईंट मीटिंग झालेली. त्यामध्ये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्याचं पोलिसांनी आश्वासन दिलेलं, महानगरपालिका सातत्याने कारवाई करेल असं स्वतः अजय मेहता यांनी आश्वासन दिलेलं. एवढं असूनसुद्धा खालचे जे अधिकारी आहेत त्यांचे ह्या सगळ्या लोकांशी असलेले लागेबंदे ह्याच्यामुळे ही कारवाई होत नाही आहे. कुंपणत छेद खात असेल तर दाद मागायची कोणाकडे? मग मुख्यमंत्री महोदय कधी घेताय निर्णय? कधी घेईल दादर मोकळा श्वास? कारण मार खाल्लेल्या पोलिसांमुळे तुमच्याच गृह खात्याची अब्रू निघालीय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.